Good afternoon to all of you. I welcome again all students in lecture number 5 of third unit, that is event handling. Okay, and it will be asked for 12 marks. So in last lecture we have seen the table of event sources. There are different event sources. Then we have seen the table of different interfaces and methods required for that interface. Out of that, for syllabus there are 6 interfaces, and among that we have seen 2 interfaces last time. Okay, so we will see the remaining interfaces today. In last lecture we have seen action event interface and item event interface. Okay, so today we will see the remaining interfaces. So let's begin. First we will see the key listener interface. Apan aaj kay baghnar ahot, key listener interface baghnar. So by name itself it suggests that key means it associate with key event, okay, or keyboard event. Whenever the key of our keyboard is pressed or released or typed, at that time these events are generated, and the interface used for the handling that event is key listener interface. Okay, so as usual the key listener interface is found in which package? java.awt.event. बरोबर आहे. हे इंटरफेस सगळ्या कशामध्ये आहेत? java.awt.event या पॅकेज मध्ये आहेत. सो दिस इंटरफेस डिफाइन्स 3 मेथड्स. फर्स्ट इज व्हॉइड की प्रेस्ड. पॅरामीटर इज की इव्हेंट. की इव्हेंट ही सो द क्लास यूज्ड फॉर दिस इव्हेंट आर की इव्हेंट. ओके, वी हैव सीन इव्हेंट क्लासेस की इव्हेंट. द नेक्स्ट इज void key released, void key released, then parameter same key event, key typed, parameters key event. तर बघा, generally आपण काय करतो की आपल्याला एखाद टाइप कीबोर्ड वर आपण काय करतो की की जी आहे आपण टाइप करायच्या आधी की एखादी कीबोर्ड वरची टाइप करायची आधी पहिल्यांदा ती प्रेस करतो. पहिल्यांदा आपण काय करतो? प्रेस करतो. आणि असं नाही की प्रत्येक कीबोर्ड वर कुठली की प्रेस केल्यानंतर अक्षर तिथं उमटतेच असं नाही आहे. बरोबर, अशा बऱ्याच की आहेत. स्पेस आहे, एंटर आहे, बऱ्याच कीबोर्ड वर तुम्हाला दिसतील की त्याचा यूज हा तिथं अक्षर दिसण्यासाठी करत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला की तिथं टाइप होत नाही. बरोबर आहे का? बघा, अक्षर असतील, लेटर असतील, स्पेशल सिम्बॉल असेल, त्यावेळेला ती की टाइप होईल. अदरवाइज एंटर दाबलं, कॅप्सलॉक टाइप केलं, टॅब दाबलं, की तिथं टाइप होणार आहे का? नाही होणार तिथं टाइप. फक्त की टाइप कधी होणार आहे? अक्षर असतील, अंक असतील, स्पेशल सिम्बॉल असतील, त्याच वेळेला की टाइप होणार आहे. अदरवाइज आपण काय करतो की आपण प्रेस करतो आणि रिलीज करतो. की आपण काय करतो? प्रेस करतो आणि पुन्हा काय करतो? रिलीज करतो. बरोबर आहे का? बघा, किंवा एखादं अक्षर टाइप करायचं आहे, परंतु अक्षर टाइप करायच्या आधी पहिल्यांदा किती प्रेस करावी लागते, मग ते काय होतं? ते तिथं अक्षर टाइप होतं आणि मग काय करतो? आपण रिलीज करतो. बरोबर आहे. मग टाइप होण्यासाठी प्रेस आणि टाइप्ड ह्या सायमेंटेनियसली एकाच वेळेला ते काय होतात? इव्हेंट जनरेट होतात. प्रेस टाइप हे सलग होतात. ओके, तर ह्या 3 काय आहेत? त्याच्या मेथड्स आहेत. दिस इंटरफेस की लिस्नर इंटरफेस हॅविंग 3 मेथड्स, की प्रेस्ड, की रिलीज्ड अँड की टाइप. ओके, the key pressed and key released methods are invoked when key is pressed and released respectively. म्हणजे ह्या दोन्ही at a time काय होतात? मेथड्स किंवा ह्या इव्हेंट्स जनरेट होतात प्रेस आणि रिलीजचे. देन द की टाइप्ड मेथड इज इनवोक्ड व्हेन कॅरेक्टर हॅज बीन चेंज्ड. म्हणजे बघा, ए टाइप केलं, नंतर आपण दुसरं काहीतरी अजून अक्षर टाइप करणार, पुन्हा अजून काहीतरी एखादं अक्षर टाइप करणार. ज्या ज्या वेळेला तिथं अक्षर आपण टाइप करणार, म्हणजे अक्षर ज्या ज्या वेळेला चेंज होईल, बरोबर आहे, त्या त्यावेळेला की टाइप्ड इव्हेंट काय होईल? जनरेट होईल. लक्षात येते काय? बघा, की टाइप्ड. तर हे एकदम सिम्पल आहे, की प्रेस, की रिलीज आणि
की टाइप बरोबर कीबोर्ड द्वारे जे इव्हेंट जनरेट होतात ते इव्हेंट म्हणजे की आणि त्याला हँडल करण्यासाठी जे इंटरफेस वापरतोय ते आपण की लिसनर इंटरफेस वापरतोय आणि हे कशामध्ये डिफाईन केलेलं आहे की इव्हेंट क्लास मध्ये आहे बरोबर आहे काय की इव्हेंट क्लास मध्ये आहे तर त्यासाठी लागणार आपण काय बघूया प्रोग्राम आपण बघूया म्हणजे अजून तुम्हाला काय होईल क्लियर होईल इथं पॅकेज पुन्हा ऍड करायचे आहेत इम्पोर्ट पॅकेज बघा पुन्हा इथं आपण पॅकेज ऍड करायचे आहेत इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट स्टार ऍपलेट डॉट स्टार एडब्ल्यूटी डॉट इव्हेंट डॉट स्टार हे तिन्ही पॅकेज आपल्याला इथं ऍड करायचे आहेत नंतर काय लिहिलं आहे ऍपलेटचा कोड लिहिलेला आहे ऍपलेट कोड की लिसनर डेमो प्रोग्रामचं काय नाव आहे की लिसनर डेमो विड्थ असाइन केलेले आहे हाईट असाइन केलेलं आहे आणि ऍपलेट एंड केले हे प्रत्येक आपण ऍपलेटमध्ये हे करतोच त्यामुळे हे काय तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही प्रत्येक वेळेला आपण ऍपलेटचा कोड हा ईच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये ऍपलेटचे आपण लिहितो नंतर पब्लिक क्लास आता काय केलंय बघा क्लासचं नाव पब्लिक क्लास की लिसनर डेमो आता डेमो हे जोडलेलं आहे बरं का प्रत्येकाला आपण काय केलं डेमो जोडते म्हणजे कसं एक ते एक्झाम्पल आहे नाव की लिसनरच का ठेवलं वेगळं का नाही ठेवलं तर लक्षात येण्यासाठी म्हणून आपण ते की लिसनर डेमो असं नाव उद्या आता माऊस लिसनर बघितलं तर माऊस लिसनर डेमो बऱ्याच ठिकाणी प्रत्येक क्लासचं नाव इथं काय दिलेलं आहे बुक मध्ये किंवा नोट्स मध्ये डेमो जोडलेलं आहे बघा ओके तर तेच नाव लिहावं असं काय नाही आहे तेच नाव लिहायला आयडेंटिफाय व्हावं म्हणून त्या क्लासचं नाव सेम असं ठेवलेलं आहे की लिसनर डेमो की लिसनर ठेवून चालणार नाही आलं का लक्षात की लिसनर ही इंटरफेस आहे की लिसनर डेमो हे काय आहे त्या क्लासचं नाव आहे पब्लिक क्लास की लिसनर डेमो एक्सटेंड्स ऍपलेट नेहमीप्रमाणे एक्सटेंड्स ऍपलेट इम्प्लिमेंट्स की लिसनर एक्सटेंड्स ऍपलेट इम्प्लिमेंट्स की लिसनर ही काय इंटरफेस आहे तर याच्यामध्ये काय केलंय बघा अगदी सिंपल आहे इनिट मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे ऍड की लिसनर ही मेथड काय केली रजिस्टर्ड केलेली आहे आता इथं आधी कसं होतं बघा बी डॉट ऍक्शन बरोबर आहे तुम्ही तिकडं बटन मध्ये किंवा तुमच्या आपण जे आयटम सिलेक्ट केले बरोबर आहे लिस्ट मध्ये असेल तर तिथं ते बटनचं नाव आपण बटन बी वन डॉट ऍड ऍक्शनर लिसनर दिस असं लिहिलं बरोबर आहे किंवा एल एस डॉट ऍड आयटम लिसनर असं लिहिलेलं बरोबर आहे परंतु इथे लिहायची गरज नाही इथं आपल्याला कसं आहे सोर्सला इथं आपण कीबोर्डचं ऑब्जेक्ट माऊसचं ऑब्जेक्ट माऊस आपण तयार करतोय का माऊस हे एक्सटर्नल आहे ऍप्लिकेशन आपण काय की तयार केलंय का नाही आहे हे कीबोर्ड हा वेगळाच आहे लक्षात येते का बघा माऊस हे वेगळंच आहे बटन मात्र मग अशी तयार केलं मागच्या प्रोग्राम मध्ये लिस्ट तयार केलेली चेकेबल मेनू आयटम तयार केलते चेकबॉक्स रेडिओ बटन बरोबर टेक्स्ट फील्ड टेक्स्ट एरिया हे काय इनबिल्ट आहे का नाही ते मी प्रोग्रामद्वारे तयार केलं म्हणून तिथं काय लिहिलेलं बी वन डॉट ऍड ऍक्शनर लिस्नर दिस एल एस डॉट ऍड आयटम लिस्नर दिस असं तिथं आपण ते रजिस्टर्ड केलं इथं तुम्हाला माऊस आणि कीबोर्ड मध्ये तिथं सोर्स आपल्याला सोर्स माहित आहे काय आहे परंतु तिथं तो आपण ऍप्लिकेशन मध्ये तयार केलेलं नाही बरोबर माऊस हे एक्सटर्नल आहे बरोबर आहे म्हणून इथं आपण काय लिहायचं आहे फक्त डायरेक्ट काय लिहायचं आहे ती मेथड म्हणजे जे इंटरफेसचं नाव लिहायचं आहे काय नाव आहे बघा ऍड की लिस्नर दिस ऍड की लिस्नर तिकडे काय लिहिलेलं मात्र बी डॉट ऍड असं लिहिलेलं बरोबर आहे सिंटॅक्स काय आहे ऍड टाईप लिस्नर ऍड शब्द कॉमन आहे लिस्नर शब्द कॉमन आहे टाईप मध्ये बदल आहे की आहे बरोबर आहे आयटम आहे इव्हेंट आहे बरं प्रत्येक वेळेला फक्त काय चेंज काय आहे ऍड लिस्नर कॉमन शब्द आहे मधला जो शब्द आहे ना तो फक्त बदल करायचा मधला की आहे ना तिथे तुम्हाला जे काय लागेल टेक्स्ट लागेल टेक्स्ट लिस्नर माऊस मोशन माऊस लिस्नर माऊस मोशन लिस्नर बरोबर आहे आयटम लिस्नर हे फक्त काय हे सगळे इंटरफेसचे टाईप्स आहेत ऍड आणि लिस्नर शब्द कॉमन ओके मग इथं आपण काय लिहायचं आहे ऍड की लिस्नर ओके इनिट मेथड मध्ये आणि एक स्ट्रिंग घेतलेली आहे आता बघा आता हे तिन्ही इथं काय एकच मेथड नाही ना कीबोर्ड द्वारे जे काय म्हणजे इव्हेंट जनरेट होतात की टाईप केल्यानंतर ते तीन टाईपचे आहेत इथे एकच नाही मग अशी कसं होतं तिथं ऍक्शन परफॉर्म एकच मेथड होती आयटम स्टेट चेंज अशी एकच मेथड तिथं होती बरोबर आहे काय आयटम लिस्टनरसाठी आयटम स्टेट चेंज म्हणजे तिथं काय असेल ट्रू किंवा फॉल्स हो चेक किंवा अनचेक ट्रू किंवा फॉल्स सिलेक्टेड अनसिलेक्टेड हे एवढंच होतं बरोबर आहे का बघा इथं तसं नाही इथं तीन टाईपचे म्हणून काय लागणार ह्या तिन्ही मेथड इथं तुम्हाला लिहायचे आहेत कुठल्या कुठल्या की प्रेस्ड की रिलीजड की टाईपड की प्रेस्ड की रिलीजड आणि की टाईपड तिन्ही मेथड इथं आपल्याला लिहायचे
ओके मग ह्या कधी मेथड कॉल होणार, ज्या वेळेला कीबोर्ड वर ज्या वेळेला आपण काहीतरी काम करणार, एखादी की टाइप करणार, प्रेस करणार, रिलीज करणार, त्यावेळेला हे काय होणार ऑटोमॅटिकली ह्या मेथड्स काय होणार कॉल होणार. पहिली कुठली आहे बघा, पब्लिक वॉइड की प्रेस्ड. याच्या क्लासचं नाव काय आहे, की इव्हेंट. क्लासचं नाव काय आहे, की इव्हेंट. ऑब्जेक्ट काय तयार केला, केई. बरोबर आहे, ऑब्जेक्ट काय तयार केला, केई. खाली काय केले बघा, शो स्टेटस. खाली काय केले, शो स्टेटस. शो स्टेटस ही मेथड काय सांगतो, एखादा आपण ऍपलेट जर रन केलं ना, खाली बघा ऍपलेट स्टार्टेड असा एक तिथं ती जी ऍपलेटचा खाली जो स्टेटस बार म्हणतोय आपण, ऍपलेट ज्यावेळेस डिस्प्ले होते ना त्यावेळेला खालची जी ऍपलेटच्या खालची जी एक पट्टी असते खालची, तिथं काय येते ऍपलेट स्टार्टेड असते ते, त्याला काय म्हणायचं स्टेटस बार असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं स्टेटस बार. ओके मग ते जर चेंज करायचं असेल, तिथं आपल्याला काहीतरी डिस्प्ले करायचं असेल, बाय डिफॉल्ट काय असते ऍपलेट स्टार्टेड, परंतु तिथंच मला काहीतरी मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर त्यासाठी काय वापरायचं, शो स्टेटस मेथड वापरायचे. काय वापरायचे, शो स्टेटस. जर मला ऍपलेट वर काहीतरी करायचं असेल तर तुम्ही लेबल मध्ये दाखवू शकताय, बरोबर आहे, एखाद्या टेक्स्ट फील्ड मध्ये एखादा मेसेज दाखवू शकताय, परंतु तुला खाली स्टेटस बारला जर दाखवायचं असेल तर आपल्याला काय लिहायचं आहे, शो स्टेटस. मग त्यासाठी बघा, पब्लिक वॉइड की प्रेस. की प्रेस केली एखादी तर आपल्याला काय आला पाहिजे स्टेटस, तिथे खाली काय आला पाहिजे, की प्रेस्ड असा मेसेज आला पाहिजे. एखादी की रिलीज केली, टाइप करून पुन्हा रिलीज केली, सोडली ती की, की रिलीज केली, की रिलीज केल्यावर तिथं शो स्टेटस काय आला पाहिजे, डबल इनोटेड मध्ये की रिलीज्ड. बरोबर आहे, क्लासचं नाव सगळीकडे सेम आहे, की इव्हेंट, की इव्हेंट, की इव्हेंट. ओके, नंतर पब्लिक वॉइड की टाइप्ड. एखादी आपण की टाइप केली कीबोर्डद्वारे, ओके, एखादी की काय केली, टाइप केलेली आहे. टाइप केल्यानंतर आपल्याला मात्र काय व्हायला पाहिजे, कुठली की टाइप केली हे आपल्याला दाखवायचं आहे. कुठली की टाइप केलेली आहे, ए टाइप केलंय, बी केलंय, सी केलंय, ओके, काय टाइप केलं हे आपल्याला बघायचं आहे. तर काय बघा, मेसेज डबल इनोटेड मध्ये की टाइप्ड प्लस केई डॉट गेट की कॅर. हे आता आपण मेथड की इव्हेंट मध्ये बघितलेलं आहे, की इव्हेंट मध्ये आपण ही मेथड बघितलं, गेट की कॅर. तुम्ही त्या लेक्चर मध्ये जाऊन बघा, तिथे काही मेथड्स आहेत. त्याच्यासाठी काय केलं बघा, हा ऑब्जेक्ट वापरायचा आहे, कुठला, केईचा. बरोबर आहे, जसं आपण एई डॉट ऍक्शन ऍक्शन परफॉर्म वापरलं बटनच्या वेळेला, ऍक्शन इव्हेंटच्या वेळेला. बरोबर आहे का, बघा एई डॉट ऍक्शन परफॉर्म मागच्या वेळेला वापरलं, तसं इथं काय वापरलेलं आहे, किंवा आयटम याच्यामध्ये काय वापरलेलं, बघा आयटम लिस्नर मध्ये ते तिथं मला वाटतं आय एल डॉट गेट सिलेक्टेड आयटम असं वापरलेलं मागच्या प्रोग्राम मध्ये, आय एल डॉट गेट सिलेक्टेड आयटम, एई डॉट गेट ऍक्शन परफॉर्म. बरोबर आहे, बरोबर आहे काय. आता इथं काय केलेलं आहे बघा, सॉरी, गेट ऍक्शन परफॉर्म मध्ये आपण ती काय केलेली, मेथड लिहिलेली. बरोबर आहे, तर आता इथं आपल्याला काय केलेलं आहे बघा, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, की टाइप्ड प्लस केई डॉट, केई डॉट गेट की कॅर. गेट की कॅर म्हणजे काय होणार आहे सांगा, की जी आपण की टाइप करणार आहे, जी आपण की टाइप करणार आहे ती काय होणार, गेट होणार, गेट की कॅर, गेट कीबोर्ड कॅरेक्टर, ती काय होणार, रीड होणार. आणि ती जी आहे ना ती कशामध्ये स्टोअर होणार, अक्षर ते मेसेज, मेसेज मध्ये काय होणार, स्टोअर होणार. म्हणजे तो मेसेज मध्ये आपण की टाइप्ड प्लस पुढचं काय जे आपण टाइप केले ना ते मेसेज मध्ये स्टोअर होणार. आणि रिपेंड मेथड काय होते, काल आपण सांगितले रिपेंड मुळे कुठली मेथड कॉल होते सांगितले तुम्हाला, ड्रॉ स्ट्रिंग. रिपेंड ही मेथड कशासाठी आहे, म्हणजे ड्रॉ स्ट्रिंग आहे ना, ड्रॉ स्ट्रिंग आहे बघा, इथं आहे बघा, पब्लिक वॉइड पेंट. पेंट मेथड कॉल होणार रिपेंट मुळे. आणि पेंट मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. पेंट मेथड रिपेंट मुळे काय होणार आहे, वॉइड पेंट मेथड कॉल झालं. तिथं आपण ग्राफिक्स ऑब्जेक्ट तयार केला, जसं इव्हेंट क्लास आपण ब्रॅकेट मध्ये घ्यायला लागलो वेगवेगळे क्लासेस, इव्हेंट क्लासेस, तसं पेंट मेथड कशाचे आहे, ग्राफिक्स क्लासचे आहे. त्याचा ऑब्जेक्ट काय तयार केला आहे, जी ग्राफिक्स जी. आणि काय वापरली मेथड, काय वापरली, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग, जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. आणि तो मेसेज, मेसेज मध्ये जे काय अक्षर येईल ते घेतलेलं आहे, की टाइप आणि त्याच्या पुढे अक्षर, 20,20 एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. ओके, आउटपुट काय बघा, याचं रन करण्यासाठी जावासी, कंपाईल करण्यासाठी, रन करण्यासाठी ऍपलेट व्ह्यूअर. बरोबर आहे, मग इथं बघा, तुम्ही ए टाईप केला तर की टाईपड काय येईल, ए. तुम्ही बी टाईप केला, बी. काय जे टाईप करणार ते इथं काय होणार, ते कॅरेक्टर, कॅरेक्टर काय होणार इथं, टाईप होणार. ओके,
की म्हणतो मी, फक्त एकच की इतर दिसणार. ओके, जी की टाइप कराल ती आपण ती गेट कॅर करणार. ओके, आणि इथं काय बघा खाली, याला म्हणायचं स्टेटस बार. याला म्हणायचं स्टेटस बार. खाली की रिलीज्ड आपण काय घेतलंय बघा, इथं काय घेतलंय बघा, प्रेस्ड मध्ये की प्रेस्ड शो स्टेटस, की रिलीज्ड मध्ये शो स्टेटस काय घेतलाय, की रिलीज्ड म्हणजे प्रेस किंवा रिलीज झालं तर ते स्टेटस बारला दाखवणार, अदरवाईज मध्ये की दाखवणार कुठली टाईप केली ती. की रिलीज आणि की प्रेस, इथं बघा की रिलीज किंवा की प्रेस इथं तुम्हाला ते दाखवत राहणार. रिलीज केलं की रिलीज म्हणणार, प्रेस केलं की प्रेस म्हणणार. ओके, तरी इथं दिसणार स्टेटस बारला शो स्टेटस मेथड मुळे, अदरवाईज की टाइपड. की टाइपड का, तर इथं आपण लिहिले की टाइपड याच्यामध्ये मेसेज, मेसेज टू डिस्प्ले केलेला आहे. ओके, तर ह्याला काय म्हणायचं, की लिस्नर इंटरफेस. की नावात आहे की लिस्नर, म्हणजे एखादी की आपण टाइप करायला लागलो. ओके, त्यावेळेला जी इंटर आपण वापरणार आहोत ती इंटरफेस की लिस्नर इंटरफेस आहे. त्याचे मेथड काय आहेत, की प्रेस्ड, की रिलीज्ड आणि की टाइप. ओके, हे समजून घ्या. त्याच्यानंतर ना पुढचा इंटरफेस बघूया, माउस लिस्नर इंटरफेस. माउस लिस्नर मध्ये काय करायचंय बघा, ज्यावेळेला माउस रिलेटेड आपण एखादं फंक्शन यूज करणार आहोत, बरोबर आहे, म्हणजे जे इव्हेंट हँडल करणार आहोत त्यासाठी माउस लिस्नर इंटरफेस वापरायचे. इट इज फाउंड इन सेम जावा डॉट एडब्ल्यू डी डॉट इव्हेंट पॅकेज. याला मात्र याला पाच मेथड आहे. याला मगाशी जशा माउसच्या तीन मेथड होत्या कीच्या, बरोबर आहे, याच्या किती माउस लिस्नरच्या किती आहेत, पाच मेथड आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, माउस क्लिक, माउस एंटर, माउस एक्झिटेड, माउस प्रेस, माउस रिलीज. बघा इथं पण सेम आहे, कीबोर्ड सारखं माउस आपण प्रेस करतो, एखादं बटन आपण डाव्या साईडचं प्रेस करतो, नंतरची प्रोसेस काय असते, क्लिक होते, आणि नंतर काय होतं, परत माउसचं बटन आपण सोडतो, म्हणजे प्रेस रिलीज आणि क्लिक प्रेस करतो, बरोबर आहे. नंतर काय होतं, तिथं काहीतरी क्लिक होते, बरोबर आहे, काही वेळेला पहिल्यांदा प्रेस, नंतर मग क्लिक होणार आणि मग पुन्हा ते बटन सोडणार, म्हणजे पुन्हा रिलीज होणार. आणि माउस एंटर्ड आणि एक्झिटेड म्हणजे काय, म्हणजे एखादा कॉम्पोनंट आहे ना, किंवा एखादा टेक्स्ट एरिया आहे किंवा टेक्स्ट फील्ड आहे, त्याच्या आत जाऊन आपण काय करतो, क्लिक करतो बघा, म्हणजे कर्सर त्याच्या आत नेतो, तिथं मला काहीतरी टाईप करायचं आहे, नुसतं कर्सर नेल्यावर टाईप होत नाही, तिथं ती कर्सर तिथे दिसायला पाहिजे, त्या टेक्स्ट फील्ड मध्ये जायला पाहिजे, टेक्स्ट एरियामध्ये जायला पाहिजे, मगच तिथं आपण टाईप करू शकतो. पासवर्डच्या ठिकाणी पासवर्ड मध्ये आत न्यायला लागते, बरोबर आहे, तरच आपण टाईप होतो, अदरवाईज होत नाही. मग त्याला म्हणायचं माउस एंटर्ड. माउस एक्झिटेड कधी, त्या टेक्स्ट फील्ड मधून बाहेर आलो किंवा टेक्स्ट एरियामधून बाहेर आलो, तिथं टाईप होणार नाही आपला पासवर्ड वगैरे, मग त्याला म्हणायचं माउस एक्झिटेड. लक्षात आलं बघा, माउस एंटर्ड म्हणजे त्या कॉम्पोनंटच्या आत, माउस एक्झिटेड म्हणजे त्या कॉम्पोनंटच्या बाहेर, त्याला म्हणायचं माउस एंटर्ड, माउस एक्झिट. माउस क्लिक माहित आहे, माउस प्रेस माहित आहे आणि माउस रिलीज माहित आहे. याच्यासाठी लागणारा क्लास कुठला आहे, इव्हेंट क्लास, माउस इव्हेंट. कीबोर्ड साठी लागत होता की इव्हेंट, माउस साठी लागतोय माउस इव्हेंट. ओके, इफ द माउस इज प्रेस अँड रिलीज ऍट द सेम पॉइंट, माउस क्लिकड इज इनवोक्ड. म्हणजे दोन्ही आपण प्रेस आणि रिलीज ज्यावेळेला करतो, त्याचं क्लिक कधी होते सांगा, एखादी आपण माउस क्लिक करतोय, प्रेस करून रिलीज करतोय ना, ते आपण काय म्हणतोय आपण त्यावेळेला माउस क्लिक ऑपरेशन होते. अदरवाईज नुसतं जर टाईप दाबून ठेवलं, प्रेस करून ठेवलं, तर त्याला म्हणता येणार नाही क्लिक झालं म्हणून, बरोबर आहे का बघा. प्रेस आणि रिलीज व्हायला पाहिजे तर त्याला माउस क्लिक होणार. वेन द माउस एंटर्स अ कॉम्पोनंट, माउस एंटर्ड मेथड इज कॉल्ड. वेन इट लिव्स, माउस एक्झिटेड मेथड इज कॉल्ड. ओके, द माउस प्रेस्ड अँड माउस रिलीज्ड मेथड आर इनवोक्ड वेन द माउस इज प्रेस्ड अँड रिलीज्ड रिस्पेक्टिवली. आता याचं आपण एक काय करूया, एक्झाम्पल बघूया. बघा सेम पुन्हा AWT पॅकेज, ऍपलेट पॅकेज, इव्हेंट पॅकेज, परत ऍपलेटचा कोड लिहिलेला आहे, क्लासचं नाव काय लिहिलेलं आहे बघा, माउस लिस्नर डेमो. मग अशी होतं की लिस्नर डेमो, आता काय लिहिलंय, माउस लिस्नर डेमो. एक्सटेंड्स ऍपलेट, एक्सटेंड्स ऍपलेट. इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर, इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर. मग अशी काय होतं, इम्प्लिमेंट्स की लिस्नर, आता काय म्हणतो, इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर, का माउसशी संबंधित आपण इव्हेंट हँडल करणार आहोत म्हणून माउस लिस्नर. कीबोर्डचं असेल तर की लिस्नर, लक्षात येते काय बघा. परत व्हॉइड इनिट मेथड मध्ये काय लिहिलंय आपण, ऍड माउस लिस्नर दिस. मग अशी काय लिहिलेलं, ऍड की लिस्नर, आता काय लिहितोय, ऍड माउस लिस्नर, माउसशी संबंधित असल्यामुळे ऍड माउस लिस्नर. याच्यामध्ये पुन्हा याच्या सगळ्या मेथड लिहायचे, पहिली कुठली आहे बघा, माउस क्लिकड, माउस इव्हेंट ब्रॅकेट मध्ये, शो स्टेटस, मगासारखं स्टेटस, शो स्टेटस मेथड, माउस क्लिकड म्हणून आपण इथं तो स्टेटस लिहिला, माउस क्लिकड असं टाईप होणार तिथं खाली स्टेटस बारला. रिपेंट मेथड कॉल केलेली आपण, म्हणजे कुठली, जी व्हॉइड पेंट मेथड आपण कॉल करणार, रिपेंट.
ओके नंतर माउस प्रेस्ड इथं बघा एम स्मॉल आहे पी कॅपिटल आहे हे पण महत्त्वाचं आहे पहिलं अक्षर कुठलं आहे कुठलं दुसरं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये बघा माउस प्रेस्ड मध्ये काय केलंय माउस प्रेस्ड म्हणून मेसेज दिलाय पुन्हा रिपेन माउस रिलीज मध्ये काय केलंय शो स्टेटस माउस रिलीज म्हणून असं हे मेसेज फक्त डिस्प्ले दिले डबल इनवर्टेड मध्ये माउस क्लिक माउस प्रेस माउस रिलीज ओके शो स्टेटस आणि शो स्टेटस माउस आपण माउसनं काही टाइप केलेलं नाही आपण फक्त माउस टाइप क्लिक केला बरं रिलीज प्रेस केला बरं हेच ऑपरेशन आपण परफॉर्म केलेली आहे तर हे मगासारखी सेम तिन्ही ऑपरेशन माउस क्लिक माउस प्रेस माउस रिलीज आणि रिपेंड प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि अजून दोन ऑपरेशन आहेत माउस एंटर्ड आणि माउस एक्झिटेड माउस एंटर्ड यांना पण सेम माउस इव्हेंट एमई शो स्टेटस माउस एंटर्ड रिपेंड माउस पब्लिक वाइड माउस एक्झिटेड त्याला पण सेम माउस इव्हेंट शो स्टेटस काय माउस एक्झिटेड माउस तिथून काय केला एक्झिट झाला त्या कंपोनंट पासून लांब गेला माउस एक्झिटेड त्या कंपोनंटवर आला त्याला म्हणायचं माउस एंटर्ड नावातच आहे माउस एंटर्ड माउस एक्झिटेड आणि प्रत्येक याच्यामध्ये काय केलंय रिपेंट मेथड कॉल केलेली आहे ओके तर बघा इथं आपल्याला काय केलेलं आहे आपण शो स्टेटस जे आहे ते ऑटोमॅटिकली आपण इथं काय होणार आहे स्टेटस जो आहे तो इथं आपल्याला काय इथं दिसणार आहे इथं खाली तुम्हाला काय दिसेल म्हणजे माउस एंटर झाला माउस एंटर्ड म्हणेल नंतर माउस एक्झिटेड म्हणेल माउस प्रेस म्हणेल तर इथं तुम्ही जेव्हा प्रोग्राम रन करता तेव्हा इथे तुम्हाला काय दिसेल आउटपुट दिसेल ओके इथे तुम्हाला काय होईल त्याचं आउटपुट म्हणजे इथं ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल तो मेसेज दिसेल ओके तर हा तुम्ही प्रोग्राम बघा सिंपल आहे त्याच्यामध्ये काय असं विशेष असं काय असं नाही आहे ओके इनिट मेथड मध्ये ऍड लिहिले इंटरफेस लिहिले बाकी ठिकाणी तुम्ही ते मेथड्स काय केल्यात डिफाईन केले आहेत हे डिफाईन करणं महत्वाचं आहे ओके अजून एक अशा पद्धतीचं एक एक्झाम्पल आहे सिमिलरली ते पण बघा पाहिजे तर तर बघा इथं पण बघा सेम फ्रेम वापरलेला आहे एक्सटेंड फ्रेम इम्प्लिमेंट माउस लिस्नर लेबल तयार केलेला आहे इथं लेबल एल घेतलेला आहे माउस लिस्नर एक्झाम्पल कन्स्ट्रक्टर तयार केलेला आहे इथं इनिट मेथड वापरायची नाही इनिट मेथड फक्त ऍपलेट मध्ये इथं काय वापरलेला आहे कन्स्ट्रक्टर याच्यामध्ये पुन्हा ऍड माउस लिस्नर दिस बरोबर ऍड माउस लिस्नर त्याच्यानंतर न्यू लेबल लेबलला आपण एक्स वाय कोऑर्डिनेट तिची पोझिशन फिक्स केली युझिंग सेट बाउंड मेथड लॅपटॉप मध्ये ऍड एल केलं लेबल ऍड केलेलं आहे तिची साईज दिलेली आहे बरोबर आहे त्याच्यानंतर सेट लेआउट नल सेट विजिबल ट्रू केलेलं आहे आणि पुन्हा तेच काय केलेलं आहे इथं मात्र थोडस बदल केलेलं आहे काय बदल केलाय बघा चार मेथड त्याच आहेत सगळ्या कुठल्या माउस क्लिक्स माउस एंटर्ड माउस एक्झिटेड माउस प्रेस माउस रिलीज या सगळ्या मेथड त्याच आहेत फक्त बदल काय केलाय शो स्टेटसच्या ऐवजी काय केलेलं आहे लेबल मध्ये ते मगाशी जसं की टाइप होतं का नाही तसं लेबल केलेलं आहे काय केलंय बघा एल डॉट सेट टेक्स्ट गेट टेक्स्ट आहे तसं सेट टेक्स्ट आहे लेबलला सेट करायचं म्हणून सेट टेक्स्ट मेथड आहे लेबलची ती एल डॉट सेट टेक्स्ट माउस क्लिक एल डॉट सेट टेक्स्ट माउस एंटर माउस एक्झिटेड माउस प्रेस आणि माउस इथं मात्र काय वापरलंय शो स्टेटसच्या ठिकाणी काय वापरलंय एल डॉट सेट टेक्स्ट एल डॉट सेट टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट त्या लेबलला सेट करणं गेट टेक्स्ट म्हणजे लेबलची जे नाव दिले जे टेक्स्ट आहे ते आपण रीड केली आपण काय केली आता सेट केली लेबलला काय केले नाव ते सेट केलं म्हणून काय केलं सेट टेक्स्ट लक्षात येते काय बघा ओके तर हे प्रोग्राम ज्याला आणि पुन्हा पब्लिक स्टॅटिक वर्ड मेल मध्ये आपण काय केला ऑब्जेक्ट तयार केला न्यू माउस लिस्नर एक्झाम्पल ठीक आहे या मेथडने सुद्धा आपण करू शकतो जसं नेहमी करत होतो त्या पद्धतीने करा किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट जरी लिहिलं न्यू माउस लिस्नर एक्झाम्पल तरी सुद्धा डायरेक्टली काय होईल कन्स्ट्रक्टर कॉल होईल हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार हा प्रोग्राम जेव्हा तुम्ही रन करणार तेव्हा काय काय दिसेल बघा माउस जर बाहेर गेला तर माउस एक्झिटेड दिसेल माउस क्लिक केला तर माउस क्लिक दिसेल प्रेस केला तर माउस प्रेस दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला ते काय होईल तो मेसेज जो आहे ना तो मेसेज इथं दिसेल खाली जो दिसणार होता ना स्टेटस बारला त्याच्याऐवजी तुम्हाला इथं मध्ये दिसेल लेबल आहे ना हे माउस प्रेस्ड माउस क्लिक माउस एक्झिट ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसेल हे आउटपुट दिसेल ओके त्याच्यानंतर आपण आता पुढचा
हे घेऊया इंटरफेस माउस मोशन इंटरफेस. नेक्स्ट काय बघा माउस. आता माउस जस्ट मगाशी फक्त माउस लिसनर आहे, आता काय माउस मोशन आहे. मगाशी माउस लिसनर आहे, आता काय माउस मोशन आहे. माउस मोशन म्हणजे मोशन संदर्भात माउसच्या इंटरफेस आहे. काय बघा द माउस लिसनर इंटरफेस सिमिलरली इज फाउंड इन java.awt.event पॅकेज. ह्याच पॅकेज मध्ये इट डिपेंड्स टू मेथड्स. कुठले कुठले? माउस ड्रॅग, माउस मूव्ह. माउस ड्रॅग, माउस मूव्ह. ओके. आणि हे कशामध्ये आहेत? हे माउस इव्हेंट मध्येच आहे. हे माउस इव्हेंट मध्येच आहे. मात्र इंटरफेस जी आहे ती माउस मोशन आहे. ओके. मग अशी होती माउस लिस्नर, ही काय माउस मोशन. आणि क्लासचं नाव काय? माउस इव्हेंटच आहे. मग माउस ड्रॅग आणि मूव्ह म्हणजे काय? आपण ड्रॅग म्हणजे कसं, आपण एखादी माउस जो आपण क्लिक आहे ना ती आपण प्रेस करून ठेवतो बघा, हा, आणि काय करतो इकडून तिकडं आपण ड्रॅग करतो, त्याला म्हणायचं माउस ड्रॅग. माउस मूव्ह म्हणजे काय? एका पॉईंट पासून डायरेक्टली आपण माउस काय करायचं, एक हा पॉईंट आहे ना तो इकडं नेला, उचलून नेला डायरेक्ट इथून आहे परत ह्या ठिकाणी नेला, त्याला म्हणायचं माउस मूव्ह. आणि माउस ड्रॅग म्हणजे काय? ती जे माउस आहे तो प्रेस करायचा आणि प्रेस करून मूव्ह करायचं, त्याला म्हणायचं माउस ड्रॅग. माउस मूव्ह म्हणजे काय? फक्त एका पॉईंट पासून दुसऱ्या ठिकाणी नेणे, त्याला म्हणायचं माउस मूव्ह. ओके. तर या दोन मेथड आहेत, त्या मोशनची संदर्भात आहे म्हणून माउस मोशन. याचं एक्झाम्पल बघा, पुन्हा सेम काय केलेलं आहे, सगळं सेम म्हणजे पॅकेज ऍड करा, ऍपलेट ऍड करा. आता नाव काय, नाव काय दिलं बघा, माउस मोशन डेमो. माउस मोशन डेमो एक्सटेंड ऍपलेट इम्प्लिमेंट्स माउस मोशन लिस्नर. मग अशी काय होतं? इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर होतं. आता काय आहे? माउस मोशन लिस्नर आहे. बाकी सगळं फॉर्मॅट सेमच आहे. व्हॉइड इनिट मध्ये काय बघा, इथं सुद्धा मगाशी काय होतं? ऍड माउस लिस्नर. आता काय? ऍड माउस मोशन लिस्नर. एवढाच फरक आहे. ऍड माउस मोशन लिस्नर. कीबोर्डला काय होतं? ऍड की लिस्नर. बरोबर. की ऍड की लिस्नर बघितलं, ऍड माउस लिस्नर बघितलं, आता काय? ऍड माउस मोशन लिस्नर. मोशनशी संदर्भात असल्यामुळं माउस मोशन लिस्नर आहे. तर याच्यामध्ये काय केले बघा, याच्यामध्ये काय केले बघा, आता पहिली जी मेथड आहे, पहिली जी मेथड आहे काय केले बघा, माउस मूव्ड आणि माउस ड्रॅग. माउस काय केला? मूव्ह केला किंवा माउस ड्रॅग केला. बरोबर आहे. मूव्ड असेल तर पुन्हा माउस इव्हेंट एमई सेम. आणि हे मेथड काय होणार आहे, ज्या वेळेला माउस आपण मूव्ह करतो की नाही ऑटोमॅटिकली ही कॉल होणार. ह्याला काय कॉल करायची गरज नाही, ऑब्जेक्टची काय गरज नाही. बरोबर आहे. ऑब्जेक्ट डॉट असं काहीतरी कॉल करायची काही गरज नाही. डायरेक्टली ज्या वेळेला माउस मूव्ह होणार त्यावेळेला ही मेथड कॉल होणार. कारण का इथे लिहिलंय आपण एक्सटेंड सॅपलेट इम्प्लिमेंट्स माउस मोशन लिस्नर. ओके. तर याच्यामध्ये बघा इनिट मेथड मध्ये ऍड माउस मोशन लिस्नर इंटरफेस लिहिलं, त्याची डेफिनेशन म्हणजे त्याच्या मेथड्स खाली लिहिले. कुठल्या मेथड्स आहेत? पब्लिक व्हॉइड माउस मूव्ह. पब्लिक व्हॉइड माउस मूव्ह सेम. या तिन्ही प्रोग्राम मध्ये काहीच अवघड नाही, सेमच आहे सगळीकडे. इथं पण काय केलंय? शो स्टेटस काय केलेलं आहे? माउस मूव्ह रिपेंट. इथं पण काय केलंय? पुन्हा पब्लिक व्हॉइड माउस ड्रॅग. माउस इव्हेंट एमई. शो स्टेटस माउस ड्रॅग. माउस माउस मूव्ह आणि माउस ड्रॅग हे कुठे दिसणार? स्टेटस बारला दिसणार. आणि मेथड कॉल काय केलेत? रिपेंट मेथड कॉल केले. ओके. म्हणजे याच्यात काय फार असं वेगळं नाही, या तिन्ही प्रोग्राम सिमिलरच आहेत. तिन्ही प्रोग्राम सिमिलरच आहेत, फक्त तिथं इंटरफेस वेगळे आहे, मेथड वेगळे आहे. बाकी तिथं स्ट्रक्चर जे आहे ना ते अगदी सेम आहे, काहीच अवघड याच्यामध्ये काय विशेष असं काय नाही आहे. ओके. इनिट मेथड मध्ये ती इंटरफेस लिहायची आणि त्या मेथड्स लिहायच्या आणि तिथं तुम्हाला काय दाखवायचं स्क्रीनवरती लिहायचं. बरोबर आहे. हे समज तुम्ही ज्या वेळेला प्रोग्राम रन कराल जावासी आणि ऍप्लिकेशन, हे रन केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे बघा, इथं खाली माउस मूव्ह असेल किंवा माउस मूव्ह असेल किंवा माउस ड्रॅग्ड असेल हे खाली दिसणार आहे. का? तर शो स्टेटस मेथड आहे. मग स्टेटस बारला इथं तुम्हाला काय दिसेल? इथं काय दिसेल तुम्हाला? ते हे दिसेल. ओके. ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? तो मेसेज दिसेल, माउस मूव्ह असेल किंवा माउस ड्रॅग असेल. मूव्ह केला तर मूव्ह असेल, ड्रॅग दाब तुम्ही प्रेस करून जर माउस मूव्ह केला तर तिथे माउस ड्रॅग म्हणून असेल. ओके. तर तुम्हाला हे इथे तुम्हाला मेसेज दाखवणार. तर एवढं हे सिम्पल आहे. तर हे आपण इंटरफेस आज आपण बघितले.
लास्ट इंटरफेस आहे बघा टेक्स्ट लिस्टनर इंटरफेस शेवटचा आहे जो टेक्स्ट लिस्टनर. टेक्स्ट लिस्टनर म्हणजे तो कधी वापरायचा आहे टेक्स्टच्या संदर्भात म्हणजे एखादी टेक्स्ट फील्ड असेल किंवा टेक्स्ट एरिया असेल त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू चेंज झाली त्यावेळेला जो इव्हेंट जनरेट होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत टेक्स्ट लिस्टनर इंटरफेस. त्याला काय म्हणणार आहोत आपण टेक्स्ट लिस्टनर इंटरफेस म्हणजे एखादा पासवर्ड आहे एखादा इंटरनेम म्हटलंय त्याच्यात जर व्हॅल्यू आपण चेंज करायचा प्रयत्न केला बरोबर आहे त्यावेळेला काय होणार आहे टेक्स्ट लिस्टनर नावात आहे टेक्स्ट लिस्टनर म्हणजे जे तुम्ही टाईप करताय ना टेक्स्ट टाईप करताय मल्टिपल टाइम्स वेगवेगळे अक्षर टाईप करताय त्या जर चेंज झाल्या टेक्स्ट फील्ड मधल्या किंवा टेक्स्ट एरिया मधला तर त्यावेळेला जो जनरेट इव्हेंट होतो त्याला काय म्हणायचं आहे टेक्स्ट लिस्टनर. त्याच्यासाठी मेथड कुठली वापरल्या पब्लिक व्हॉइड टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड क्लासचं नाव काय टेक्स्ट इव्हेंट. इथं पण फक्त सिम्पल टेक्स्ट फील्ड तयार केले इथं पण काय केलं टेक्स्ट लिस्टनर डेमो एक्सटेंड फ्रेम वापरलाय इम्प्लिमेंट्स टेक्स्ट लिस्टनर. दोन टेक्स्ट फील्ड तयार केले T1 T2 आणि कन्स्ट्रक्टर मध्ये काय केला बघा T1 तयार केला T2 तयार केला 15-15 अक्षर असलेला टेक्स्ट फील्ड तयार केले. नंतर T1 डॉट ऍड एक्सटर्नल लिस्टनर दिस ऍड टेक्स्ट लिस्टनर इथं काय लिहिलं बघा ऍड टेक्स्ट लिस्टनर जसं आपण ऍड की लिस्टनर वापरलं ऍड किंवा माउस मोशन लिस्टनर वापरलं तसं आपण काय केलं ऍड टेकर कशासाठी या टेक्स्ट फील्ड साठी पहिल्या T1 डॉट T1 मध्ये टाइप जे काय कराल त्याच्यासाठी हँडल करण्यासाठी आपण T1 डॉट ऍड टेक्स्ट लिस्टनर दिस. आणि T2 ला मात्र काय म्हटलं बघा T2 डॉट सेट एडिटेबल फॉल्स म्हणजे काय होणार दुसरं टेक्स्ट फील्ड आहे की नाही ते काय आहे फॉल्स आहे म्हणजे तिथं एडिटच होणार नाही त्या टेक्स्ट फील्ड मधलं काही तुम्ही टाईप करू शकत नाही एडिट करू शकत नाही. ओके त्याच्यानंतर मेथड काय डिफाईन केली बघा पब्लिक व्हॉइड टेक्स्ट व्हॅल्यू चेंज बरोबर आहे जसं आयटम लिस्टनर मध्ये वापरलेले तसे इथं काय केलेलं आहे बघा टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड टेक्स्ट इव्हेंट क्लास आहे TE आहे ही मेथड आहे जसे माउस मेथड आहे तसे टेक्स्ट आहे टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड याच्यामध्ये काय केलं बघा T2 डॉट सेट टेक्स्ट आणि इथं पुढे काय लिहिलंय T1 डॉट गेट टेक्स्ट म्हणजे जे टेक्स्ट फील्ड पहिल्या मध्ये टाईप करणार ते कशामध्ये येणार आहे ते T2 मध्ये येणार T1 डॉट गेट टेक्स्ट म्हणजे पहिल्या टेक्स्ट मध्ये तुम्ही जे काय टाईप कराल ते रीड होईल आणि कशाला सेट होणार ते T2 दुसऱ्या टेक्स्ट फील्डला सेट होणार आणि दुसरी टेक्स्ट फील्ड आहे ना ती फॉल्स आहे एडिटच होणार नाही फक्त पहिल्या टेक्स्ट फील्ड मध्ये जे काय टाईप कराल ना ते दुसऱ्या टेक्स्ट फील्ड मध्ये येणार. उदाहरणार्थ बघा इथे ABC टाईप केला इथे ABC येणार इथे XYZ टाईप केला इथे XYZ हे एडिट होणार नाही इथं जे काय चेंज होईल ते ऑटोमॅटिकली इथं सेट होणार हे T1 आहे आणि हे T2 आहे म्हणून T2 डॉट सेट टेक्स्ट. ओके आणि पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मध्ये हे नेहमी सारखं FR ऑब्जेक्ट तयार केला FR डॉट सेट साईड सेट विजिबल सेट टायटल सेट लेआउट हे फ्रेम असल्यामुळे ह्या सगळ्या चार मेथड आपण नेहमी सारख्या वापरले. ओके आणि प्रोग्राम रन करताना आपण जावा सी आणि जावा रन केल्यानंतर तुम्हाला काही दोन टेक्स्ट फील्ड दिसतील पहिले एक टेक्स्ट फील्ड आणि दुसरं टेक्स्ट फील्ड आहे बरोबर आहे इथं जे काय टाईप कराल ते इथं येणार आहे ऍड टेक्स्ट लिस्टनर म्हणजे T1 डॉट ऍड टेक्स्ट लिस्टनर म्हणजे कसं आहे बघा ऑटोमॅटिकली तिकडे कसं काय चाललंय टेक्स्ट फील्ड मध्ये तर इथं ह्या मेथडमुळे ही इंटरफेस आहे बघा ऍड टेक्स्ट लिस्टनर म्हणजे हा सोर्स आहे टेक्स्ट फील्ड T1 हा सोर्स आहे आणि हे इंटरफेस आहे ऍड टेक्स्ट लिस्टनर त्यामुळे हे ज्यावेळेला काय होईल तर जे टाईप कराल ना ऑटोमॅटिकली ऍड टेक्स्ट लिस्टनर कॉल होईल त्याची मेथड इथे टेक्स्ट व्हॅल्यू चेंजड आहे त्यामुळे इथं काय होणार आहे इथे त्याचा कोड लिहिला आहे T2 डॉट सेट टेक्स्ट त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार त्या टेक्स्ट फील्ड 2 मध्ये इथं जे टाईप कराल ते इथं जाणार म्हणजे इथं जे टाईप करेल ज्यावेळेला तुम्ही टाईप करत असाल ना टेक्स्ट काय पण ते हँडल होऊ जाणार म्हणजे इव्हेंट हँडल करण्यासाठी ही लिस्टनर आहे कुठला इंटरफेस आहे ऍड टेक्स्ट लिस्टनर आहे जसं ऍड की लिस्टनर आहे तसं ऍड टेक्स्ट लिस्टनर. ओके आणि T2 डॉट सेट एडिटेबल फॉल्स ही एडिटच होणार नाही इथं टाईप करणार तेच इकडे जाणार आणि टेक्स्ट व्हॅल्यू चेंज ही त्याची मेथड आहे कशाची टेक्स्ट लिस्टनरची ही मेथड आहे टेक्स्ट व्हॅल्यू चेंज ऍक्शन इव्हेंटची जशी ऍक्शन परफॉर्म आहे तशी. ओके प्रत्येक इव्हेंटला प्रत्येक इंटरव्ह्यूला ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत टेक्स्ट व्हॅल्यू चेंज. ओके तर इथं जे काय आपण टाईप कराल ते इथंच आहे. ओके तर हे चारीच्या म्हणजे चारी प्रोग्राम हे काय सिमिलरच आहेत चारीचे चारी प्रोग्राम चारीचे चारी इंटरफेस या सिमिलर आहेत थोडाफार फरक आहे. हा तर तुम्ही ते व्यवस्थित अजून एकदा काय करा व्यवस्थित आम्ही PPT पण ग्रुपवर शेअर करतो ते तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ सुद्धा मी हे करणार आहे नंतर तो पुन्हा एकदा बघा आणि कालचा व्हिडिओ ज्याने बघितला नाही किंवा आजचा ज्याने म्हणजे जो कोण ॲब्सेंट असेल तर त्यांनी सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा हे खूप महत्वाचं आहे ह्या चॅप्टरमधलं मेनच आहे. तर मग हे कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर अतिशय महत्वाचं आहे तर ते तुम्ही व्यवस्थित काय करा समजून घ्या. ओके तर आपण इथं आपण आज